शहर मध्यमधील शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार महिला मेळाव्यात करण्यात आला. दिलीप माने यांच्या प्रचार कार्यालयात महिला बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत दिलीप माने यांच्या पत्नी जयश्री माने, मुलगी स्नेहल माने, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर अध्यक्ष हरिभाऊ चौगुले, महिला जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड, उपमहापौर शशिकला बत्तूल, माजी नगरसेविका विजय वड्डेपल्ली आणि मान्यवर उपस्थित होते. शहर मध्यचे शिवसेना भाजप मित्रपक्षाचे उमेदवार दिलीप माने यांना अशा प्रकारे निवडून आणायचं की राज्यात रेकॉर्ड झाला पाहिजे. दिलीप माने यांना प्रचंड बहुमतानं विजय करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन उपस्थित मान्यवरांनी केलं. 30 वर्ष या लोकांनी या पूर्व भागामध्ये भाजप शिवसेना वाढवलेलं आहे. त्यामुळे आजच्या या बिडी कामगार महिला पोलीस बघत होतो आपण की परिणीताई यांच्या, शिवकुमार शिंदे यांच्या गोर गरिबांना पैसे वाटायचा आणि त्यांचा गरजू महिलांचं गैरफायदा घ्यायचा आणि मतं घ्यायचे आणि निवडून यायचं आणि कुंभाला निघून जायचे अशी अवस्था या भागातील. रस्ते बघा तुम्ही, आरोग्य बघा, कुठल्याही प्रभागात जाऊ मध्यमधल्या रस्ते खराब आहेत, आरोग्य नाही आहे, शिक्षण नाही आहे आणि लोकांना बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळे आपल्या आमदार पुढच्या राज्यामध्ये उद्धव साहेबांचा हात प्रकट करण्यासाठी दिलीपराव माने यांना निवडून देणं गरजेचं आहे. या महिला मेळाव्यात दिलीप माने यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महिला मेळाव्याला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.